नमस्कार, मी प्रमिला, तुमच्या सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. रक्षाबंधनसाठी खास बनवली आहे लेसची डिझाईन ब्लाऊजवरती, अगदी सुंदर आणि छान दिसणारी, झटपट होणारी. तर चला सुरुवात करूया व्हिडिओसाठी. 16 इंच या ठिकाणी उंची घेतलेली आहे. घडी या ठिकाणी 12 इंचाची साईज आहे. 38 साईज कोणतीही असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुमच्या साईजनुसार ह्या गळा ट्राय करू शकता. 6.25 या ठिकाणी आपण मोंडा घेतला आहे. त्यानंतर शोल्डर आहे आपलं 2.5 आणि 6.25. त्यानंतर मागचा गळा आहे आपला 10 इंचाचा. या ठिकाणी आपल्याला खूण करून चौकोन करायचा आहे. कमी वेळेत अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये बनणारी ही डिझाईन आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लेसचा वापर करून आपण अतिशय सुंदर ही डिझाईन बनवणार आहोत. कधी कधी काय होतं, साडी खूप छान असते, त्याला काट फक्त बाहेरच येतो, आणि एवढी छान साडी असते त्यामुळे आपल्याला याला डिझाईन करायची असते. मग त्यासाठीच आपण ही डिझाईन बघणार आहोत. तर पानाचा आकार या ठिकाणी आपण आखून घेतला आहे आणि तसाच तो कट करून घेतला आहे. तर अशा पद्धतीने आपला गळा दिसेल. आता खाली आपल्याला ब्लाऊज पीसचा कपडा, त्यावरती अस्तरचा कपडा ठेवायचा आहे, आणि जसा गळ्याचा आकार आहे त्या आकारानुसार आपल्याला या ठिकाणी शिलाई करायची. जिथे कोना आहे बघा, स्वीचा टोक खाली ठेवा, म्हणजे जो कोना आहे तो छान येतो पानाच्या गळ्याच्या खालचा. जर वाटलं गळा मागे पुढे झाला किंवा एकसारखा नाही आला तर तुम्ही पुन्हा तिथे शिलाई देऊ शकता. इथे आपण शिलाई पुन्हा देऊन घेतली. त्यानंतर इथे द्यायची तिरकी कातर. जिथे कोणा आहे तिथे थोडीशी जास्त, इतर ठिकाणी थोडीशी कमी. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी आपल्याला थोडासा कपडा कट करून घ्यायचा आहे. आता समोर अस्तर घ्यायचंय, त्यावरती आपल्याला द्यायची आहे दापटीप. पण सोबत खालचा कपडाही त्यासोबत असू द्या. दापटीप देण्याचं कारण असं की ते कॅनव्हस पेपर पायपिंग गोट लावायची गरज येत नाही, आणि अगदी त्याच फिनिशिंगमध्ये मस्त असा हा गळा तयार होतो. फिनिशिंग पण छान येते. आता या ठिकाणी आपला शिलाई झालेला जो भाग आहे तो आतल्या बाजूने घेतलाय. तर बघू शकता आपली फिनिशिंग गळ्याची किती सुंदर आली, अगदी कॅनव्हस पेपर लावतो त्याचप्रमाणे. त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला पुन्हा एक शिलाई त्यावरती घ्यायची आहे. गळ्याच्या एकदम जवळ नकोय, थोडंसं अंतर ठेवून ही शिलाई आपल्याला द्यायची आहे. त्यानंतर मोंड्याच्याही बाजूला लगेच शिलाई करून घ्यायची, म्हणजे पूर्ण शिलाई करून घ्यायची आपल्याला त्या कपड्याला. ब्लाऊज पीस आणि अस्तर पूर्ण शिलाई या ठिकाणी आपल्याला करून घ्यायची. व्यवस्थित प्लेन करून कपडा आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत, आणि थोडासा वाढाऊ झालेला जो कपडा असतो तो लगेच जागेवर या ठिकाणी आपल्याला कट करायचा आहे. तुम्ही कोणत्याही साडीवर ट्राय करू शकता. अतिशय सुंदर आणि सोप्यात सोपी ही डिझाईन आहे, दिसायलाही छान आहे आणि अगदी कमी वेळेत होते. तुम्ही नक्की ट्राय करा. आता कमरेचा टक साधारणतः 3.5 इंचाचा घेतलाय, कारण गळ्याचं जी उंची आहे थोडीशी वरती आहे, त्यामुळे 3.5 इंचा तुम्ही 3 इंचाही घेऊ शकता. गळ्यापासून 3 बोटाचं अंतर ठेवा किंवा 2 इंच मोजून घेतलं तरी चालेल. दोन्ही टक्स आपल्या ठिकाणी तयार आहेत. तर कमरपट्टी लावायची. कमरपट्टी साधारणतः 1.5 इंचाची, खूप मोठी पण नको खूप छोटी पण नको, 3 इंचाची पुष्कळ होते. त्यानंतर इथे द्यायची आहे आपल्याला तिरकी कातर. समोर कमरपट्टी घेऊन त्यावरती पुन्हा आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे दापटी. त्यानंतर आतल्या बाजूला आपण ही पट्टी घेऊन तिथे मधोमध शिलाई दिली आहे. तर अशा पद्धतीने गळा तयार झालाय. आता आपण घडी करून घेऊया, आणि या ठिकाणी जो कपडा वाढवू झालेला आहे थोडाफार एकसारखा करून घेऊया. आता या ठिकाणी आपल्याला लेसचा वापर करायचा आहे, त्यासाठी इथे आकार आखून घेऊया. म्हणजे जी लेस आपल्याला लावायची आहे ती आपल्याला कशी लावायची, तर या ठिकाणी आपण आखून घेतले. थोडंसं डार्क करूया म्हणजे व्यवस्थित या ठिकाणी दिसेल. साधारणतः 1.5 इंचाचं अंतर ठेवलं आहे मी, आणि मधोमध आपण एकदम जवळ आलो आहे. साधारणतः 1/2 इंचालाही कमी किंवा 1/2 इंच ठेवलं तरी चालेल. दुसऱ्या बाजूला तोच आकार आपल्याला थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे तोच आकार आपल्याला दुसऱ्या बाजूनी लगेच आखून घ्यायचा आहे. प्रेस करून आता तोच आकार या ठिकाणी लगेच आखून घ्यायचा आहे. लेस जी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. तुम्हाला हवी ती लेस तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. तर या ठिकाणी आपण थोडीशी चपटी ब्रॉडवाली घेतलेली आहे. तर इथे आपल्याला अंतर जे आपण घेतलं होतं 1/2 इंचाचं, तेच अंतर घेऊन आपल्याला त्याच आकारावरती हे जी लेस आहे ती लावायची आहे. ही चपटी लेस जी असते ती सहजासहजी वळते पण खूप छान, आणि तिचा आकार पण खूप छान येतो. तुम्ही ही लेस वापरत चला, डिझाईनसाठी खूप छान दिसते. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण ही लेस कडेपर्यंत लावून घ्यायची.
त्यानंतर आता लेस मोठी आहे त्यामुळे आपल्याला इथे द्यायची आहे डबल शिलाई, पण ती नंतर देऊया. दुसऱ्या बाजूची लेस लगेच लावून घेऊया. तर बघू शकता किती सुंदर आणि छान ही लेस आपल्या ह्या ब्लाऊज वरती दिसते. कधी कधी बाहीलाच आपला काट येतो, डिझाईनला काहीच येत नाही, तर अशा पद्धतीने तुम्ही डिझाईन ट्राय करू शकता. खास रक्षाबंधनसाठी तर नक्कीच ट्राय करा, खूप सुंदर दिसते आणि छान पण आहे. या ठिकाणी आता डबल डबल शिलाई आपल्याला देऊन घ्यायची लगेच. मोठी लेस असल्यामुळे डबल, एक छोटी लेस असेल तर तुम्ही एक ही शिलाई देऊ शकता. तर अशा पद्धतीने या ठिकाणी सुंदर छान असा गळा आपला तयार झालेला आहे. तर बघू शकता किती मस्त दिसतोय. आता या ठिकाणी आपण मधोमध छोटंसं बटन, छोटेसे पॅच असे लावू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.